बाप लग्न लावून देत नाही म्हणून मुलाने बापाचा निर्घृण खून केलाय। समाज कुठल्या दिशेने चालला याचे संकेतच वाशिम मधील या घटनेने दिलेत। वाशिम जिल्ह्यात बापाची कुऱ्हाडीने हत्या, लग्न लावून देत नाही म्हणून केला खून। मारेकरी मुलाला ठोकल्या वेड्या। गेल्या काही वर्षांपासून शुल्लक कारणांवरून आणि राग अनावर झाल्यामुळे अनेक गंभीर गुन्हे घडतायत। 27 वय झालं तरी बाप लग्न लावून देत नाही म्हणून एका मुलाने बापावरच कुऱ्हाडीने वार करत त्याला कायमचं संपवलंय। वाशिम जिल्ह्यातल्या जवळकामध्ये ही थरका बुडवणारी घटना घडली आहे। धर्मा भारती असं जीव गमावलेल्या बापाचं नाव आहे, तर मुलगा प्रमोदला पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी त्याच्यावर कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केलाय। त्याला दारूचं प्रचंड व्यसन होतं असंही तपासात समोर आलंय। त्यांचा जीएमसी अकोला या ठिकाणी पोहोचल्यानंतर काही वेळातच मृत्यू झाला, त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये कलम 302 भादवीप्रमाणे वाढ करण्यात आलेली आहे आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्यामध्ये त्यांचा जो मुलगा आहे प्रमोद भारती यास आम्ही तात्काळ ताब्यात घेऊन शोधून अटक केली, सध्या तो अटकेत आहे। गंजलेली शिक्षण व्यवस्था, ढासळलेली नैतिक मूल्य आणि दिवसागणिक वाढणारी गुन्हेगारी प्रवृत्ती यामुळे हे गंभीर गुन्हे वारंवार घडतायत। सिग्नल तोडण्यासारखा तुलनेने किरकोळ गुन्हा असो किंवा खुनासारखा गंभीर गुन्हा, समाजात जोपर्यंत प्रत्येकाला कायद्याची भीती बसत नाही तोपर्यंत हे गुन्हे घडतच राहणार। केवळ समुपदेशन किंवा सेमिनार घेऊन त्यांच्यात काहीही फरक पडणार नाहीये। गजानन भोयरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, वाशिम।